या संपूर्ण भाषणामध्ये महाराष्ट्राच्या हिताचं काही नाही, महाराष्ट्राच्या समस्यांवर काही नाही, आम्ही काय दिशा देणार याची माहिती नाही। याचं कारण काय आहे? महाराष्ट्रात बोलणार काय? घपले घोटाले? गृहमंत्री जेलमध्ये येते? रोजचे होणारे मुंबई महानगरपालिकेतली लूट, दरोडेखोरी? यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रावर बोलायला लागलो तर आपल्याला तोंड नाहीये, आणि म्हणून मग अशा प्रकारचे विषय या ठिकाणी आणायचे की ज्याच्यातनं दोन तीन दिवस वेगळ्याच प्रकारचे वाद चालू राहतील। पण एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे मला मांडायची आहे, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार बनवेल आणि वेगळं लढून देखील नंबर एकचा पक्ष भाजपच आहे हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं। महाराष्ट्राची जी अवस्था आज होती आहे ती अवस्था यापूर्वी कधी पाहिली नाही। इतकी बेशिस्त आणि इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलं नाही, आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की ठीक आहे, तुम्हाला चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते पण ती अशा प्रकारे काढू नका, असा आमचा त्यांना सल्ला आहे।